सह्याद्रीच्या निसर्ग संपन्न तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. मात्र या निसर्गामध्ये दडले ती निसर्ग संपत्ती जी मानवास आरोग्यदायी आहे. फक्त इतरांना आरोग्य न देता या निसर्गाची देखभाल करणाऱ्यांची पोटापाण्याची सोय सुद्धा ती करते. घनदाट जंगलात जिथे नजरही पोहोचत नाही तिथे राहतो तो या निसर्गाचा रखवालदार. निसर्गाने दिलेले वरदान वडिलोपार्जित व्यवसाय हा त्यांचा मूळ आर्थिक स्रोत. पहाट उजडली की लगबग सुरू होती ती आसपासच्या जंगलात जाण्याची. तसे पाहता हा जरी त्यांचा नित्य उपक्रम असला तरीही यावेळी मात्र कारण आहे ते वेगळे. एप्रिल ते मे महिना आणि अर्धा जून निसर्गात विविध रानमेवा आढळून येतो. यामध्ये करवंद, जांभूळ, अळू, तोरणे, काजू, आंबे आणि इतर फळे. ही फळे तोडून लवकरच शहरात जाऊन ती विकून परत आपल्या घरी लवकर परतण्याच्या खाईमध्ये प्रत्येक जण असतो. सकाळी 6 वाजता घर सोडतो, 6 वाजता सोडतो, परत घरी जायचं, परत घरी आपलं काय असेल ते आवरायचं, पोरावीरांचं आवरायचं, परत तिथनं हा काढलेला मारायचो घ्यायचा, परत तो बांधायचा, परत आपली धावपळ किती असते डोंगरातनं, सगळ्यांना काट्या कुट्यातनं हे सगळं जमवायचं. कारण आपल्या आपल्याला 2 पैसे आपली पोरं वळ आहेत, त्यांच्यासाठी पोटासाठी बी त्यांना मिळालं पाहिजे आणि काय पोरांच्या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे ना, उद्योग काहीतरी पाहिजेच की आपल्याला असं म्हणूनसाठी करायचं एवढं सगळं जंगलातनं काट्यातनं. आम्ही जनावरं म्हणत नाही, काय म्हणत नाही, एखादं जनावरं साप असलं मारून खात, तर जनावरं किती हर एक वेळेस चिचळे वेगवेगळी जे जनावरं आहेत रानामध्ये तर ती आपल्याला खातील का काय करतील याचा आम्ही जीवाची पर्वाच करत नाही. शेत रानामध्ये गेलो तेवढ्या जंगल. तसं पाहता हे मिळणारे 2 पैसे काही सोपे नसतात. ही फळं असणारी झाडं जवळपास काटेरीच असतात. सकाळी सुरू होणाऱ्या शर्यतीत पहिले कोण त्यातून ही स्पर्धा सुरू होते. त्यामध्ये देखील हाताला काटे लागतात पण उद्दिष्टासमोर याची वेदना जाणवत नाही. अनेक गावातून असे विक्रेते येत असतात परंतु ग्राहक मात्र महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी. मोठी बसस्थानके, बाजार मंडई आणि गर्दीचा परिसर असतो. विक्रेते स्पर्धक खूप असल्यामुळे कराड आणि चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर हे लोक जागोजागी रस्त्याच्या कडेला बसून ही फळं विकतात. यातील काही फळं तोडल्यावर संध्याकाळपर्यंत जास्त काळ ताजी राहत नाही आणि शिळी फळे विकण्याची गरज पण नाही. कारण ही फळं मुबलक प्रमाणात जंगलात असतात त्यामुळे ताजीच फळं ग्राहकांना मिळतात. वर्षातून 4-5 वेळा होतात आमच्या इकडे. हो, रानमेवा कायम जाता येतं आम्हाला. ही मजा घेतोच आम्ही रानमेव्याची. हा रानमेवा आता बऱ्याच औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामध्ये आयुर्वेदिक कंपन्यांचा समावेश आहे तर काही कंपन्या प्रक्रिया करून याचा रस बनवून सरबत करून ते विकतात. बाजारात याची खूपच मागणी आहे. ही जे रस्त्याला जी रानमेवा विकणारी सगळी जी मंडळी आहे ती सर्व मंडळी आमच्या गावची असून ही रात्री सकाळी 4-5 च्या सुमारात रानामध्ये जाऊन रानमेवा काढून आणून करवंद जांभळाची रानमेवा काढून आणून हे रानमेवा कराडसारख्या आणि चिपळूणसारख्या बाजारपेठमध्ये विकत असतात. काही लोक रस्त्याच्या कडेला बसून ही करवंद विकत असतात, हे रानमेवा विकत असतात आणि यातून 100% शुद्ध फळे ही या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खायला मिळतात. पूर्ण निघाले निसर्गाची ही किमया पाहता एवढं मात्र नक्कीच लक्षात येतं की निसर्ग हा नेहमीच मानवाला काहीतरी देतच असतो.